नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वायके डिजिटल मराठी मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते. मित्रांनो, काल रात्रीच एक नवीन जीआर आला, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट थोडे चेंज केलेत. जसे की खूप लोकांकडे काही काही डॉक्युमेंट नव्हते, तर त्याला एक आपण सबसिडरी डॉक्युमेंट सुद्धा गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेले. तर कसा फॉर्म भरायचा आणि कसा सक्सेसफुली तुम्हाला एक सर्वे नंबर येतोय, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर पाहिजे आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारीवर जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळत जातील. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काहीसा असा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर मोबाईल नंबरवरती 4 digit OTP येईन. तो OTP तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे. एकदम नॉर्मल प्रोसेस आहे, कोणीही करू शकतं, फक्त मोबाईल हवा आणि इंटरनेट हवं. त्याच्यानंतर तुम्हाला जो पहिला ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी बहीण योजना, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला पूर्ण फॉर्म रिफ्लेक्ट होईल की फॉर्ममध्ये काय काय लागणार आहेत, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, इथं तुम्हाला दिसून जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया. आणि मी तुम्हाला एक विनंती करतो की फॉर्म भरताना तुमचं आधार कार्ड तुमच्यासोबत असू द्या, बिकॉज तुम्हाला जी इन्फॉर्मेशन टाकायची आहे ती पूर्णपणे आधार कार्डचीच फेच करून टाकायची आहे. तर इथं तुम्ही पहिल्यांदा तुमचं नाव टाका, त्याच्यानंतरनं तुम्ही कुठे राहता, त्याच्यानंतरनं तुमचं आधीचं नाव, जे की लग्नाआधीचं तुमचं जे नाव आहे ते टाकायचं आहे तुम्हाला, या डिटेल्स तुम्हाला सगळ्या. आणि त्याच्यानंतरनं पतीचं नावसुद्धा तुम्हाला इथं टाकायचं आहे. इथं तुम्हाला तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन जी की आधार कार्ड आणि पॅन कार्डवर रिलेव्हंट आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं सबमिट करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जन्मतारीख देखील इथं टाकायची आहे. जन्मतारीख सिलेक्ट करताना मी तुम्हाला सांगेन, तिथं साल बदलण्यासाठी वरती तुम्हाला क्लिक करायचे. साल म्हणजे जे 2024 चालू आहे, तर 2024 क्लिक करा. तिथं तुम्हाला एक नवीन स्क्रीन ओपन होईल, त्याच्यामुळे तुम्ही साल चेंज करू शकता, म्हणजे साल तुम्ही तुमचं जे आहे ते सिलेक्ट करू शकता. आता इथं मी जन्मतारीख पण पूर्णपणे टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर वगैरे आहे आणि जे की आपला ॲड्रेस जो आहे तो आपल्याला जो आधार कार्डवरती आहे तोच ॲड्रेस आपल्याला इकडं कॉपी पेस्ट करायचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे, फॉर्म भरताना तुमचं आधार कार्ड तुमच्या समोर राहू द्या, तिथूनच तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन ही भरायची आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, आता इथं मी आधार कार्डची पूर्ण इन्फॉर्मेशन माझी ॲड्रेसची भरलेली आहे. त्याच्यानंतर नाही तर आहे, तुम्ही आधी कधी सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे का, तर नाही, मी नाही घेतला. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं एक स्टेटस जे आहे, विवाहित आहात, मॅरिड आहात किंवा सिंगल आहात, तर ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेची पूर्ण डिटेल टाकायची आहे. आणि त्यानंतर तिथं एक शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे तुमचं जो मोबाईल नंबर लिंक आहे तो तिथं तुम्हाला सबमिट करायचा. आता आपण सबमिट केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पहिलं जे आहे ते आधार कार्ड तुमचं ते अपलोड करायचं आहे. आता मी गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवलेलं आहे माझ्या, तर मी तर लगेच अपलोड करून टाकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे ते मी शाळेचा दाखला अपलोड करणार आहे, तर मी दुसरा शाळेचा अपलोड दाखला जो आहे तो अपलोड केलेला आहे. 3 ऑप्शन आहे जो की आहे रेशन कार्ड, तर केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे ते आपण अपलोड केले. त्याच्यानंतर चौथं जे आहे ते अर्जदार हमीपत्र, हमीपत्राची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर बँकेचं पासबुक आहे आणि अर्जदाराचा फोटो. तर बँकेचं पासबुक मी म्हणेन की तुम्ही अपलोड करा, ते मॅन्डेटरी नाही आहे पण तरीसुद्धा आपण करायचं आहे ते, बिकॉज एक त्यांना इन्फॉर्मेशन होऊन जाईल. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो तर तुम्हाला लाईव्ह घ्यावा लागेल, तर लाईव्ह फोटो आता मी घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायची, सगळ्या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला ॲक्सेप्ट करायच्यात. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती जतन करा, सबमिट करा, याच्यावरती क्लिक करायचे. तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा रिचेक करा की तुम्ही बरोबर भरली आहे का, तुम्ही डॉक्युमेंट्स कोणते भरलेत, कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही भरलेले नाही आहे. त्याच्यानंतर ग्रीन कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. 4 digit OTP तुमच्या मोबाईलवरती रिसीव्ह होईल. OTP रिसीव्ह झाल्यानंतर तुम्हाला तिथं तो एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला NYS या नावाच्या सिरीजने एक नवीन टोकन नंबर मिळेल, जो की पहिल्याला आणि तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर तुमचं नाव आहे, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे. मित्रांनो, तुमचं सक्सेसफुली फॉर्म सबमिट झाला. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला अजून देखील काही प्रॉब्लेम असतील ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता, मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की त्यावर बनवेन. थँक्यू फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.